गुड मॉर्निंग फ्रेंड्स, बघा काल आपण चार्ट बघितले होते अल्डिहाइडचा, केटोनचा आणि कार्बोक्झिलिक ऍसिडचा, असे आपण दोन चार्ट बघितले होते। आज आपण केमिकल रिएक्शन ऑफ अल्डिहाइड आणि केटोन बघणार आहोत। त्यामध्ये जनरल मेथड ऑफ प्रिपरेशन आहे, जनरल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड एंड केटोन कॉम्बाइन करू आपण ते आणि नंतर बघूया काय आहे। लक्ष द्या आता, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड एंड केटोन आपला आजचा प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड एंड केटोन, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड एंड केटोन महत्त्वाचा टॉपिक आहे। नीट जेई सीईटी मध्ये हा टॉपिक सुद्धा महत्त्वाचा आहे। म्हणजे आपण जर हा कन्सेप्ट क्लियर करून घेतला आपला, म्हणजे आपल्याला नीट आणि जेई किंवा सीईटी करण्यास काहीच अडचण जाणार नाही। नंबर फर्स्ट ते मध्ये ई डॅश मॉर पुस्तकाप्रमाणे बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल, बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल। आता हे रिएक्शन पाहिलेले आपण केमिकल रिएक्शन ऑफ अल्कोहोल मध्ये, केमिकल रिएक्शन ऑफ अल्कोहोल मध्ये चॅप्टर नंबर 11 मध्ये पाहिले का। व्हेन पुन्हा पुढे व्हेन प्राइमरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन व्हेन प्राइमरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन ऑन ऑक्सिडेशन व्हेन प्राइमरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन इन प्रेजेंस ऑफ इन प्रेजेंस ऑफ व्हेन प्राइमरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन इन प्रेजेंस ऑफ K2Cr2O7 एंड डायल्यूट H2SO4 गिव्स अल्डिहाइड। रिएक्शन बघितलेली आहे, प्राइमरी अल्कोहोल RCH2OH हा झाला प्राइमरी अल्कोहोल, प्राइमरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन इन प्रेजेंस ऑफ K2Cr2O7 आणि डायल्यूट H2SO4 गिव्स RCHO प्लस H2 आणि हा झाला आपला अल्डिहाइड, काय झाला आपला अल्डिहाइड। म्हणजे प्रायमरी अल्कोहोलवर जर आपण ऑक्सिडेशन केलं, प्रायमरी अल्कोहोलवर जर आपण ऑक्सिडेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट K2Cr2O7 याला म्हणतात पोटॅशियम डायक्रोमेट अँड डायल्यूटेड H2SO4 गिव्ज तुम्हाला अल्डिहाइड मिळते। याचे एक्झाम्पलही आपण खूप सारे पाहिलेले आहेत, ते म्हणजे अशी CH3CH2OH हा आपला इथिल अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन
इंटेंस ऑफ K2Cr2O7 आणि डायल्यूट H2SO4 गिव्स CH3CHO आणि प्लस H2 याला म्हणतात ॲसिटाल्डिहाइड किंवा इथेनॉल. दुसरे एक्झाम्पल आहे बेंझिन रिंगचा पाव OH. नंतर पाहू बेंझिन रिंगचा, तर एखादं एक्झाम्पल पाहू आपण C2H5 CH2 OH. हा झाला प्रोपिल अल्कोहोल. प्लस याच्यावर सुद्धा ऑक्सिडेशन इन प्रेझन्स ऑफ सेम कॅटलिस्ट K2Cr2O7 डायल्यूट H2SO4 गिव CH2CHO आणि प्लस H2 याला म्हणतात प्रोपॅनॉल. याला काय म्हणतात? प्रोपॅनॉल. अशा प्रकारची कंडिशन, अशा प्रकारची रिॲक्शन आहे ही. अशा प्रकारची रिॲक्शन आहे. लक्ष द्या, आता अशाच प्रकारच्या रिॲक्शन खूप मोठ्या पद्धतीनं याच्यामध्ये वापरण्यात येत आहेत, म्हणजे वापरता येतात. आता बघा कशा आहेत हे रिॲक्शन. या रिॲक्शनबद्दल थोडीफार माहिती आपल्याला हवी होती, कारण ह्या रिॲक्शन आपल्या मागच्या चॅप्टरमध्येच केमिकल रिॲक्शन ऑफ अल्कोहोल मध्ये झालेली आहे. हाऊ विल यू प्रिपेअर्ड अल्कोहोल फ्रॉम अल्डिहाइड अशी ही रिॲक्शन आपण पाहिलेली आहे. पाहता एक्सप्लेन करायची गरज नाही आहे, कारण रिॲक्शन आपण पाहिलेली आहे. लक्ष द्या, सेकंड नंबरची जी रिॲक्शन आहे ते आहे ऑक्सिडेशनच, पण हे प्रायमरी अल्कोहोलपासून आपल्याला अल्डिहाइड भेटलं. आता आपण सेकंडरी अल्कोहोलपासून आपल्याला काय मिळते तर बघूया. सेकंडरी अल्कोहोलपासून आपल्याला काय मिळते ते आपण सविस्तर बघूया. पहा, यातला रोमन 2 व्हेन सेकंडरी अल्कोहोल react with oxygen or on oxidation in presence of K2Cr2O7 and dilute H2SO4 gives ketone. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल पासून नेहमी अल्डिहाइड मिळते आणि सेकंडरी अल्कोहोल पासून नेहमी काय भेटते? कीटोन. मग बघा, सेकंडरी अल्कोहोल म्हणजे R R-CHOH. हा झाला सेकंडरी अल्कोहोल. याच्यामध्ये एक तर आर आर सेम असतील, एक तर आर आर डिफरंट असतील. प्लस ऑक्सिडेशन इन प्रेझन्स ऑफ K2Cr2O7 and dilute H2SO4 gives R R-C OO and plus H2O. हा झाला केटो. एक तर हे आर आर सेम असतील, एक तर हे आर आर डिफरंट असतील. एक्झाम्पल कसं यायचं? हा,
CH3 CHOH इकडून सुद्धा CH3 हा झाला 2-methyl इथॅनॉल किंवा असं याला आपण असे म्हणतो आयसो प्रोपिल अल्कोहोल प्लस ऑक्सिडेशन इन प्रेजेंस ऑफ K2Cr2O7 एंड डायल्यूट H2SO4 गिव्स CH3 C डबल बॉन्ड O प्लस H2O हा झाला डायमिथिल किटो झालं. अशा प्रकारे हे रिएक्शन आपल्याजवळ आहे. आता बघा अशा प्रकारच्या रिएक्शन खूप साऱ्या आपल्याजवळ म्हणजे मागच्या वेळेसपासून सुद्धा आहेत. आता मागच्या वेळेसपासून म्हणजे आपण जे मागं पाहिलं होतं म्हणजे मागं पुरेपूर पाहत होते कसं आहे काय आहे ते त्याच्यापासून पूर्णत आपल्याला ते समजते की कसं आहे. एकाच चॅप्टरच्या अलग अलग टाईपचे रिएक्शन आहे म्हणून ते रिएक्शन अशा अलग अलग दिलेल्या आहेत आपल्याजवळ म्हणून त्या रिएक्शनचा चांगला वापर करायचा. कोणकोणत्या डबल आहे ट्रिपीट आहे त्याच्यावर स्टार पण ठेवायचे. आता ह्या दोन्ही रिएक्शन जे पाहिले आपण ह्या दोन्हीही काय आहेत सेम आहेत मागच्या चॅप्टरमध्ये आणि या चॅप्टरमध्ये. आता बघा दुसरं कसं आहे दुसरी टाईप केमिकल रिएक्शन ऑफ अल्डिहाइड अँड किटोन. एकत्र आपण दोन्ही पाहून राहिलो त्यामुळे प्रॉब्लेम यायची शक्यता नाही आहे. बघा बाय डिहायड्रोजिनेशन ऑफ अल्कोहोल. डिहायड्रोजिनेशन ऑफ अल्कोहोल म्हणजे कॉपर पावडरसोबत रिएक्शन केली तर अल्कोहोलपासून तुम्हाला काय मिळते अल्कोहोलपासून तुम्हाला अल्डिहाइड किंवा किटोन मिळते. इंडस्ट्रियल मेथड आहे अल्डिहाइड किटोन फिल्टर करायची रिस्पेक्टिवली कॉपर पावडर यूज म्हणजे हायड्रोजन गायब करायचं आहे त्यापासून. कसा व्हेन अल्कोहोल व्हेन प्रायमरी अल्कोहोल म्हणजे पहिल्यांदा आपण लिहू 2 नंबरची मेथड डी हायड्रो जिनेशन ऑफ अल्कोहोल. आता हे रिएक्शन बघण्याच्या अगोदर आपल्याला डिहायड्रोजिनेशन म्हणजे माहीत असायला हवं. डिहायड्रोजिनेशन मीन्स डी म्हणजे काढून टाकणे हायड्रोजन. हायड्रोजन काढून टाकण्याची मेथड अल्कोहोलमधून हायड्रोजन काढण्याची मेथड त्याला म्हणतात डिहायड्रोहॅलोजिनेशन. आता जर प्रायमरी ग्लोसेन हे प्रायमरी अल्कोहोल आर सेकंडरी अल्कोहोल आर रिएक्ट विथ कॉपर पावडर हॉट कॉपर पावडर हॉट कॉपर पावडर गिव्स अल्डिहाइड और कीटोन रिस्पेक्टिव
कशे रिएक्शन है अल्कोहल प्राइमरी सेकेंडरी प्राइमरी अल्कोहल आणि सेकेंडरी अल्कोहल इन प्रेजेंस ऑफ कॉपर पाउडर हॉट इन प्रेजेंस ऑफ कॉपर पाउडर मानी हॉट यूज RCHO प्लस H2 गैस रिलीज इधर R इधर डैश कर जा R C डबल बॉन्ड O प्लस H2 गैस बाहर हा भेटला आपल्याले अल्डिहाइड आणि हा भेटला आपल्याले कीटो सिंपल सी रिएक्शन आहे ही रिएक्शन आपण पाहिली नशीन तर हे बरोबर करून घेजा कारण कसं आहे कॉपर पावडरची हॉट कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपण पाहिलेली नाही आहे रिएक्शन याचं एक्झाम्पल तुम्ही आर रिप्लेस करू शकता CH3 किंवा C2H5 इथं आर तुम्ही CH3 किंवा C2H5 रिप्लेस करू शकता आणि तुम्हाला रिझल्टिंग प्रोडक्ट तुमचा मिळते लक्ष द्या का आता पुढचा कन्सेप्ट जो आहे आपला तो पुढचा कन्सेप्ट आहे फ्रॉम हायड्रोकार्बन तुम्हाला होमवर्क आहे आता हायड्रोकार्बनमध्ये ज्या दोन रिएक्शन आहेत त्या दोन रिएक्शन तुम्हाला याच्या खाली लिहून दाखवायच्या आहेत आणि ह्या पुरेच्या पुऱ्या नोट्स ज्या आहेत या पुऱ्या नोट्स मला ग्रुपवर पाठवायच्या आहेत पाहा 3 नंबरची रिएक्शन आणि 4 नंबरची रिएक्शन जी आहे ते एकदम इझी आहे पहिले आपण जो ए दिलता त्यातली ए आता पण झालं आहे आता बी नंबर आहे ओझोनोलिसिस ओझोनोलिसिसची रिएक्शन आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिली होती ओझोन सोबत रिएक्शन केली होती आपण कायची केली होती हायड्रोकार्बनची ती रिएक्शन तुम्हाला लिहून दाखवायची आहे चॅप्टर अल्कोहोलमध्ये आहे नंबर बी मधला हा पहिलाच आहे सेकंड नंबरचा बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन हा सुद्धा तुम्हाला लिहायचा आहे म्हणजे ह्या दोन्ही रिएक्शन आपण चॅप्टर अल्कोहोलमध्ये पाहिलेल्या आहेत आणि तुम्हाला लिहून दाखवून माझ्या व्हॉट्सअप नंबरवर किंवा पर्सनली किंवा ग्रुपवर पाठवलं तरी चालतात हां लक्ष द्या आता ह्या दोन्ही रिएक्शन लिहून टाकायचे नंतर पुढचा आहे अदर मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड किटोन आता इथून नवीन टॉपिक लागला एवढ्या रिएक्शन ज्या अल्डिहाइड अँड किटोनच्या आहेत त्या आपण पाहिलेल्याच आहेत आता नवीन टॉपिक आहे आपला नवीन टॉपिक कसा आहे बघा म्हणजे हा आता आपण पाहिलेला नाही आहे इथून आपण रिएक्शन कोणत्याच प्रकारच्या पाहिलेल्या नाही आता बघा नंबर फर्स्ट फ्रॉम ऍसिड क्लोराईड नंबर फर्स्ट फॉर्म ऍसिड क्लोराईड ऍसिड क्लोराईड मध्ये काय एलएस म्हणतात ऍसिड क्लोराईड काय म्हणतात ऍसिड क्लोराईड पाहता कसं करायचं व्हेन ए
एसिल क्लोराइड, अगेन एसिल क्लोराइड react with hydrogen kyo r on reduction in presence of PT VASO4 gives aldehyde. Reaction wala R C double bond O Cl acyl chloride reduction in presence of PD VASO4 gives R C double bond O and H and plus SCl ela unacho aldehyde ela unacho aldehyde नंतर रिएक्शन कशी करायची ते रिएक्शन एग्जांपल CH3 C डबल बॉन्ड O Cl ऑन हायड्रोजन रिडक्शन PDVASO4 गिव्स CH3 C डबल बॉन्ड O H हा झाला ई थॅनॉल प्लस SCl आणि याचं नाव काय येणार याचं नाव काय येणार इथाइल इथिल नाही इथाइल किंवा मग ऍसिटिल एसिटिल क्लोराइड नाव काय येणार त्याचं एसिटिल क्लोराइड काय येणार एसिटिल क्लोराइड जनरल रिएक्शन आहे आणि आता किटोनची ज्या रिएक्शन पाहतो आपण त्यावेळेस काय भेटते पा किटोनची रिएक्शन हे झाली अल्डिहाइड कोणाची आहे अल्डिहाइड म्हणजे ऑल्डिहाइडची रिॲक्शन अलग आहे आणि किटोनसाठी रिॲक्शन अलग आहे ऑल्डिहाइडसाठी रिॲक्शन अलग आहे आणि किटोनसाठी रिॲक्शन अलग आहे ऑल्डिहाइडसाठी आपल्याला याच्यावर रिडक्शन करावं लागते म्हणजे ॲसिल क्लोराईडवर जर आपण रिडक्शन केलं इन प्रेझेन्स ऑफ PDVASO4 तर आपल्याला ऑल्डिहाइड मिळते काय मिळते आपल्याला ऑल्डिहाइड आणि जर आपण किटोनसोबत काय करायचं की आपल्याला सॉरी आपण आता ॲसिटिल क्लोराईडवर कोणती रिॲक्शन करायची म्हणजे आपल्याला किटोन मिळते ते आपल्याला रिॲक्शन पाहायची आहे ऑल्डिहाइड कसा मिळवायचा हे आपण पाहिलं रिडक्शन करावं लागते रिडक्शन केलं की आपल्याला काय भेटते ऑल्डिहाइड भेटते आता आपल्याला किटोन कसा भेटेल याच्याकडे लक्ष ठेवत द्यायचं आहे आता किटोन कसा मिळते ते पाहायचं आपल्याला किटोन कसा मिळते हे ऑल्डिहाइडचे आता किटोनचे When acid chloride react with when acid chloride react with dialkyl cadmium
gives ketone. आता ऍसिड क्लोराईडचा रिएक्शन कशी आर सी ओ सी एल हा ट्वाईस करायचा. हा झाला ऍसिड क्लोराईड रिएक्ट विथ आर डॅश टू सी डी gives twice R dash C double bond O R and plus C D C L 2 याला म्हणतात केटो. म्हणजे ज्या वेळेस ऍसिड क्लोराईड रिएक्ट होते अल्किल कॅडमियम डायल्किल कॅडमियम सोबत तुम्हाला काय भेटते किटून भेटते. हे जनरल रिएक्शन आहे. आता बघा याचं एक्झाम्पल ट्वाईस सी एस थ्री सी ओ सी एल मिथिल क्लोराईड रिएक्ट विथ सी एस थ्री बाय टू सी डी गिव्ह ट्वाईस सी एस थ्री सी डबल वन ओ सी एस थ्री प्लस सी डी सी एल हा झाला डाय मिथिल किटोन. डाय मिथिल किटोन तुम्ही अजून एक्झाम्पल देऊ शकता याचं. आता हे सेम आहेत तर आपण डिफरंट घेऊ. ट्वाईस सी टू एच फाईव्ह सी ओ सी एल हा ऍसिटिल आहे. ऍसिटिलच घेऊ आपण इकडे चेंज करू. सी एस थ्री सी ओ सी एल ऍसिटिल क्लोराईड प्लस सी टू एच फाईव्ह बाय टू सी डी गिव्स ट्वाईस सी एस थ्री सी डबल बॉन्ड सी टू एच फाईव्ह प्लस सी डी सी एल टू हा झाला इथिल मिथिल आणि किटोन. इथिल मिथिल किटोन अशा प्रकारचे रिएक्शन आहे. बघा आता आपण अल्डिहाइडची पाहिली किटोनची पाहिली याच्या अगोदरचे रिएक्शन आपण सर्व पाहिलेले आहे. आता आपण आतापर्यंत काय काय पाहिलं ते आपण रिवाईज करू. किती प्रकारचे रिएक्शन त्यातल्या अर्धे रिएक्शन तर आपण मागच्या चॅप्टरमध्येच पाहिल्या होत्या. ते थोडंफार रिवाईज करू. नंबर फर्स्ट बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. नंबर फर्स्ट प्राइमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड होते. नंबर सेकंड सेकंडरी पासून किटोन भेटते. नंबर सेकंड सेकंड काय आहे नंबर बाय डिहायड्रोजिनेशन ऑफ अल्कोहोल यापासून अल्डिहाइड मिळते आणि किटोन सुद्धा मिळते. नंबर तीन आपण पाहतो ओझोनोलिसिस. कोणाचं हायड्रोकार्बनचं मागच्या लेसनमध्ये आपण हे शिकलो. नंतर फोर्थ नंबर पाहिला आपण
हाइड्रेशन ऑफ अल्काइन नंबर 5 फ्रॉम एसिल क्लोराइड यापासून अल्डिहाइड कधी भेटते अल्डिहाइड भेटते आपल्याले हे एसिल क्लोराइड रिएक्ट विथ हाइड्रोजन मॉलिक्यूल इन PDBaSO4 आणि कीटोन कधी भेटते व्हेन एसिल क्लोराइड रिएक्ट विथ R2CD डायल्टी कॅडमियम असे आपण आज 5 रिएक्शन पाहिले या 5 रिएक्शन विथ 1-1 or 2-2 एक्झाम्पल तुम्हाला लिहून आपल्या ग्रुपवर सेंड करायचे आहेत यातले ह्या त्या 2 रिएक्शन आहेत तिसरी आणि चौथी ह्या तुम्हाला मागच्या लेसनमधल्याच लिहायच्या आहेत ते लिहून हे कम्प्लीट करून पुरेपूर हे आपल्या ग्रुपवर पाठवून देणे किंवा पर्सनलसुद्धा पाठवलं तरी चालते ओके आजसाठी एवढंच बाकी आपण उद्या ॲरोमॅटिक किटोनच्या रिएक्शन पाहू बस आजसाठी एवढा आजचा क्लास संपला उद्या आपण न्यू प्रकारचा कॉन्सेप्ट ऑब्झर्व करू